नागपुर से एक चौंकाने वाली घटना सामने आई है। नागपुर में एक दंपत्ति ने निवेश पर उच्च ब्याज वापस करने का झांसा देकर कुछ लोगों को नहीं बल्कि 342 लोगों को ठगा है। प्रारंभिक जांच के बाद पता चला है कि इस बंटी बबली ने लोगों से 60 लाख रुपए की ठगी की है। हालांकि पुलिस का अनुमान है कि ये रकम करोड़ों में जा सकती है। ये घटना पाचपावली थाना क्षेत्र की है। पुलिस थाने पाचपावली येथे अपराध क्रमांक 13-12-22 कलम 420-406 सहकलम महाराष्ट्र ठेवीदार हितसंब संरक्षण अधिनियम MPID ऍक्ट कलम 3 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामधील आरोपी जितेंद्रनाथ उर्फ जित्तू लल्लूराम गुप्ता वय 44 वर्ष तसेच त्याची पत्नी अंजू जितेंद्र गुप्ता दोन्ही राहणार अशोकनगर सिंधी कॉलनी राममोहन लोहिया वाचनालयाच्या समोर हे दोन्ही आरोपीने संगनमत करून एक सुपी फंड योजना नावाची योजना सुरू केलेली आहे। आणि सदर योजनेमध्ये परिसरातील तसे शहरातील अनेक एजंट यांना त्याबद्दल प्रलोभन देऊन त्यांना व्याजाचा आमिष देऊन यामध्ये सदस्य बनविले। त्यांच्या माध्यमातून अनेक सदस्य बनून लाखो रुपये त्यांनी लोकांकडून गोळा केले। पोलीस स्टेशन येथे पाचपावली येथे फिर्यादी महेश लोटनप्रसाद गुप्ता यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी व त्यांनी बनवलेले सदस्य यांची 34 लाख तसेच अन्य जे सदस्य आहे एजंट आहे यांची एकूण मिळून 60,67,200 रुपयाची फसवणूक केलेली आहे। सुपी फंड योजनेमध्ये आरोपीने लोकांकडून पैसे स्वीकारून त्यांना प्रलोभन दिले की त्याला 16-17% व्याजाचा आमिष दिलं आणि लोकांकडून पैसे स्वीकारून ते सर्व पैसे 18-19-20 या वर्षामध्ये त्यांनी परत केले नाही। त्यानंतर फिर्यादी पोस्ट येथे आल्याने त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला। की यामध्ये अनेक लोक जे आहे ज्यांनी या योजनेमध्ये पैसे लावलेले असतील ते पुढे फिर्यादच्या माहितीवरून इथे येऊ शकतात आणि त्यानंतर नक्की त्याच्यात फिर्यादींची वाढ होऊ शकते तसेच पैशाची सुद्धा आरोपीने फसवणूक केलेल्या पैशाची सुद्धा वाढ होऊ शकते।